तुम्ही पाहतात नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। बिहार मध्ये निवडणुका शिगेला असताना राहुल शिमल्यात पिकनिक करत होते, पक्ष असा चालतो का? संपूर्ण भारतातून विचारला जात आहे प्रश्न। बिहार मध्ये पुन्हा एकदा महागठबंधन मधील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले। काँग्रेसला आहे त्या जागाही राखता आल्या नाहीत। दुसरीकडे आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी झंझावाती प्रचार करत भाजपला घाम फोडला। त्यांनी 251 सभा घेत बिहार पिंजून काढला होता, त्यामुळे आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला। सांगितलं जात आहे की या पार्श्वभूमीवर आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे। शिवानंद तिवारी म्हणाले की बिहार मधील निवडणुका शिगेला असताना राहुल गांधी व बहीण प्रियंका गांधी यांच्या समवेत शिमल्यात सहल करत होते। पार्टी अशा प्रकारे चालवतात का? काँग्रेस ज्या पद्धतीने निवडणुका लढवत आहे त्याचा फायदा भाजपलाच होत आहे। आता या ट्विटच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी सुद्धा काँग्रेसवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 70 जागा लढवल्या होत्या। दुसरीकडे कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला घरचा आयर दिला आहे। महत्वाचे म्हणजे सिब्बल हे काँग्रेसच्या नेत्यांपैकी एक होते। त्यांनी काही महिन्यापूर्वी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते। त्यांनी प्रत्येक स्तरावर उच्च नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली होती। सिब्बल यांना नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकीतील खराब कामगिरीबद्दल प्रश्न विचारले असता ते म्हणाले की केवळ बिहारच नाही, जेथे जेथे पोटनिवडणुका घेण्यात आल्या त्या ठिकाणी या देशातील लोक काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नाहीत, हा एक निष्कर्ष आहे। तथापि बिहारमध्ये पर्यायी आरजेडी होती, आम्ही गुजरातमधील सर्व पोटनिवडणुका गमावल्या, लोकसभा निवडणुकीतही आम्हाला तिथे एकही जागा जिंकता आली नाही। उत्तर प्रदेशच्या बऱ्याच असेंब्लीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना 2% कमी मते मिळाली। गुजरातमध्ये 3 काँग्रेस उमेदवारांची डिपॉझिट जप्त करण्यात आली, त्यामुळे काँग्रेसची स्थिती स्पष्ट झाली आहे। काँग्रेस कार्यकारिणीतील आमचा एक मित्र म्हणतो की मला आशा आहे की काँग्रेस आत्मपरीक्षण करेल। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज़।